गोंयचे बॅडमिंटन सिनारीयोन लॅक्युना खंय आसा? अंडर 13 अंडर 15 एज कॅटेगरीन भुरगीं खेळटा इन बीग नंबर्स, बट जशें अंडर 15 जालें काय ना 9वी 10वी आयली भुरग्यांची, ती भुरगे बॅडमिंटन सोडटा आनी दे गो फॉर अदर एकेडमिक्स एन्ड अदर एवेन्यूज दॅट वील फेच देम बेटर फ्युचर. सो माय क्वेश्चन हियर वॉज एन्ड आवर क्वेश्चन एज अ क्लब वॉज, वाय कांट वी मेक दीज प्लेयर्स कंटिन्यू देअर गेम आफ्टर अंडर 15, बिकॉज दॅट इज वेन द रियल स्पोर्ट्समॅन इज बॉर्न इज डेव्हलप्ड, दॅट इज अंडर 17 अंडर 19. ओके, इफ यू वॉन्ट टू एम फॉर नॅशनल लेवल मेडल इन गोवा, देन वी हॅव टू नर्चर दोज किड्स राईट फ्रॉम अंडर 11 टू अंडर 19. दॅट इज इवन ओनली देन कॅन वी अचीव द गोल ऑफ गेटिंग नॅशनल लेवल मेडल. ओके, सो म्हजे एक्झाम्पल दिवपाक म्हळ्यार आय कम फ्रॉम अ मिडल क्लास फॅमिली, आय हॅव बीन अ नॅशनल लेवल बॅडमिंटन प्लेयर, अँड टुडे आय एम मेकिंग अ लिव्हिंग विथ बॅडमिंटन बाय कोचिंग बॅडमिंटन बाय ट्रेनिंग यंग एथलीट्स. सो इफ आय कॅन मेक इट बियॉन्ड दिस, आय थिंक ऑल द प्लेयर्स फ्रॉम द विलेजेस कॅन कम अँड फाईंड न्यू एव्हेन्यूज ऑफ मेकिंग अ लिव्हिंग विथ दिस स्पोर्ट. गव्हर्नमेंट कोटा जॉब्स असतात, देर आर मेनी अदर एव्हेन्यूज दॅट आर कमिंग अप वेर अ किड फ्रॉम अ विलेज फील्स दॅट बॅडमिंटन हॅज नो प्रॉस्पेक्ट्स. आय फील बॅडमिंटन हॅज लॉट ऑफ प्रॉस्पेक्ट्स, इफ यू फाईंड दोज एव्हेन्यूज वी कॅन डू इट. सो वॉज अ टर्न फ्रॉम दिस विलेजेस अँड मे बी ट्रेन दॅम फॉरवर्ड अँड स्पॉन्सर दॅम फॉरवर्ड टू बिकम नॅशनल एज वेल एज इंटरनॅशनल प्लेयर्स. सो आय फील दिस इज जस्ट अ स्टार्ट बाय अवर क्लब वेर वी हॅव ऑर्गनाइज स्टेट लेवल टुर्नामेंट्स बिफोर. दिस इज जस्ट अ स्टेप क्लोजर टू आर एंड गोल वी कॅन से, वेर वी वॉन्ट एज अ क्लब वी वॉन्ट अ प्लेयर फ्रॉम सालसेर तालुका टू गो अहेड ट्रेन अंडर अस टू गो अहेड अँड गेट अ नॅशनल लेवल मेडल. दॅट इज अवर गोल and to achieve this goal this is just a start that we have, humble start that we have begun with. With this, let's take the village level. So as far as the badminton, you require structure, right? Yes. So how will you cope up with that? So with the after the nationals games especially. No, you want the village, you said. Yes, I'm coming to that, sir. After the national games, infrastructure has been developed, but the lacuna here is there are no people in the villages to train these kids and to show them a vision that by playing badminton you have the prospect similar to what you have by playing cricket and football today, because majority of the kids are going towards these sports because there is say popularity, a lot of money involved and various other factors. We want to show that badminton also has equal money coming in from the government, the association as well as private entities. For example, we right now our tournament is sponsored by who is willing to put in the money. We just want to spot the talent and we want to nurture them. That is what we want to change. So right now with the help of Goa Badminton Association and Sports Secretariat of Goa, who have similar vision, we want to just aid this process of making players from the villages. I am Santosh Dodliar, secretary of this club Sunset Badminton. As you ask a question, how we are going to do it, kashe asa amche goyan infra itlo boro asa ki ami tajo sarko potential ani use karna amka ashe jay ki ek coach assess karun ya burgyak modi adun tanche baddalche potential kadun te parte te burgyache nurture jao. Ami jena village in gele tya timear burgyacho stamina गावातल्या इतलो नॅचरली बिल्डअप असता आणि आम्ही शहरात तो स्टॅमिना बिल्डअप करपाक फोर्स करता. गावच्या भुरग्यांक हाडून टॅक्निक शिकयली जाल्यार तो भुरगो डेफिनेटली मुखार पावतलो. एज वेल एज जेन्ना आमचे कडेन इतले व्हडले स्टेडियम्स आसा, इतले व्हडले आमी जागे ट्रॅक्स आसा, त्या ट्रॅक्साचो एक प्रॉपर कोच घालून समज जर जायत जाल्यार आय थिंक दॅट शूड बी द बेस्ट. So as far as this coaching is concerned, so like you said, football yeah. or cricket, yeah. they got ample of coaches yeah. to train the boys. Yeah. What about the badminton? See, he has rightly said, आता भुरग्यांक तयार करून फाले ते कोच जावपाक शकता, पूण भुरग्यांनी मुखार येवंक जाय, शिकपाक जाय, हातूंत भितर शिकपो आमगेलो आतां शर्मदान जायती भुरग्यां तयार केल्या आनी आमची गोंयांत एक ट्रेनिंगाची लिमिटेशन आसा, पूण एसएस करून फाल्यां भायर धाडून सुद्दां तांकां बरे आमी एक्सचेंज प्रोग्राम केले. इवन इन अवर कंट्री स्पोर्ट्स इज मेड वन ऑफ द प्रायोरिटी. सो जस्ट टू ऍड टू वॉट संतोष सेड,
आता सध्या किती झाला बॅडमिंटनात नवे नवे कोच तयार जातात. पहिले किती स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ गोवाचे फक्त दोन कोचेस असले, एक साऊथाक एक नॉर्थाक. सो त्यांच्यावर चढ प्रेशर पडतालो टू मेक प्लेयर्स अँड दे कुड नॉट डू इक्वल जस्टिस टू एव्हरी वन. सो आता किती झाला विथ द हेल्प ऑफ GBA त्यांच्या सपोर्ट लागून प्रायव्हेट कोचेस तयार झाले ऑल अक्रॉस गोवा. आणि हे कोण प्रायव्हेट कोचेस? मजे असले भुरगे हु आर फाइंडिंग एम्प्लॉयमेंट एज वेल एज दे आर सर्विंग देअर इंटरेस्ट अँड पॅशन बाय कोचिंग द किड्स. सो असे भुरगे तयार जातले, असे भुरगे केन्ना तयार जातले? वेन गावातल्यान भुरगे येतले अँड दे वील गेट ऑपॉर्च्युनिटीज टू फाइंड अ एम्प्लॉयमेंट बाय युझिंग SHG इन्फ्रास्ट्रक्चर. दॅट इज वन थिंग. आणि एक इशू, इम्पॉर्टंट इशू दॅट वी आर फेसिंग अँड गोवा बॅडमिंटन असोसिएशन इज ऑल्सो फेसिंग इज अंडर 15 जातकीर देर इज नो पार्टिसिपेशन. अंडर 17 अंडर 19 देर इज एब्सोल्युटली नो पार्टिसिपेशन फ्रॉम गोवन किड्स. हा जो फायदो कोण घेता? हा जो फायदो घेतात पीपल हू आर नॉट डॉमिसाईल रेझिडंट्स ऑफ गोवा. दे आर नॉट बॉनिफाईड प्लेयर्स टू प्ले फॉर गोवा. ते ट्रेनिंग घेता बाहेर खंय अक्रॉस द बेस्ट अकॅडमीज इन कंट्री हू डू नॉट हॅव गोवन किड्स हॅव नो ॲक्सेस टू इक्वल रिसोर्सीस. सो ते येतात हंगा आणि खेळटा आणि पार्टिसिपेट जाता गोव्याच्या टुर्नामेंटात. सो GBA ऑल्सो हॅज देअर हँड्स टाईट. दे कॅनॉट से नो टू दिस किड्स बिकॉज देर इज नो पार्टिसिपेशन फ्रॉम आवर गोवन किड्स. 15 वर्ष जातकीर भुरगीं वता एज्युकेशनाक वता आणि अकॅडमिक्सा प्रायोरिटी दिता. सो वी वॉन्ट टू चेंज दॅट. जे गावातले जेव्हा भुरगीं येतली खेळटली दे वील बी मोर पार्टिसिपेशन. द बॅडमिंटन कल्चर वील बी क्रिएटेड आणि कॉम्पिटिशन थ्राईव सक्सेस इज वॉट आय फर्मली बिलीव. जितले चढ पार्टिसिपेशन जातले गोयच्या भुरग्यां कडल्यान तितले चढ आमकां सक्सेस मेळटलो एज अ स्टेट. अँड वी डोंट हॅव टू रिफर टू सच अनकन्व्हेन्शनल मिन्स ऑफ गेटिंग प्लेयर्स फ्रॉम आउटसाईड अकॅडमीज टू रिप्रेझेंट गोवा. नॅशनल गेम्सांक आम्ही पहिले खुबशे स्पोर्टांनी भायले प्लेयर हाडून गोवा रिप्रेझेंट केले. सो वी वॉन्ट टू चेंज दॅट नॅरेटिव्ह इन बॅडमिंटन अँड वी आर वॉन्ट टू स्टार्ट विथ बॅडमिंटन बिकॉज वी आर फोकस्ड ऑन बॅडमिंटन. एकच आणि एकच गोष्ट सांगा म्हणल्यार जे पळय आता गावचे भुरगे आम्ही जे फोकस करपाक सोदता सम ऑफ द किड्स दे डोंट इवन हॅव कॅपॅसिटी टू पे द फीज. सो नाव सिन्स चिराग हू इज ऑल्सो अ सोशल वर्कर इवन अ बिझनेसमॅन चिरागान आमकां एक हेल्प केल्ले कारण आमी इवन टोल्ड देम दॅट वी डोंट वॉन्ट टू गीव दोज किड्स फीज टू अस बट यू कम एंड पार्टिसिपेट. स्टेट लेवल जेन्ना स्कूल लेवल जेन्ना कॉम्पिटिशन जाता आफ्टर दॅट दोज किड्स वी हॅव नेवर सीन पार्टिसिपेटींग इन एनी टोर्नामेंट्स. सो हे आमी एक मुद्दाम इनिशिएटिव तो घेतला भुरग्यांक हाडपाक परत टू सी दीस कल्चर ऑफ दीस टोर्नामेंट हाव इट हॅपन्स. सो लेट डेम कम अँड सी अँड स्टार्ट फॉलिंग इन लव विथ दॅट यु नो स्पोर्ट्स बेसिकली टोर्नामेंटा बद्दल. एनीथिंग अबाउट तुम्ही जो क्वेश्चन विचारलो तो व्हेरी व्हॅलिड एक्च्युली. आता हांव सध्या कुळवळकर, हांव वन ऑफ द मेंबर फाउंडर मेंबर ऑफ दीस क्लब. आता आमच्या प्रेसिडेंटान ह्या क्लबा बद्दल तुमकां माहिती दिली. आता यू हॅव सेड कोचिंग हो जेन्ना आम्ही क्लब फॉर्म केलो क्लबाचो उद्देश मेन उद्देश किती आशिल्लो जसे आमच्या कोचान सांगले सेक्रेटरीन सांगले गोयचे भुरगे तयार जावचे. गोयचे भुरगे तयार जावन भायर वचून नामना कमोवचे आणि आमचे स्वतःचे भुरगे जेन्ना रिप्रेझेंट करतले गोंयाक तातूंत एक जी खुशी असता ती गोंयकाराक लाभची हो एक उद्देश आशिल्लो. आम्ही जेन्ना क्लब फॉर्म केलो आम्ही टुर्नामेंट केली ना पहिली. आम्ही जेन्ना क्लब फॉर्म केलो आम्ही क्लब कोचिंगान चालू केलो. जेन्ना क्लब फॉर्म केलो तेन्ना आम्ही एक महिन्याचे शिबीर दवरिल्ले कोचिंग कोणाक दवरिल्ले जे यंग भुरगे आशिल्ले सामके यंग जांकां बॅडमिंटन म्हणटा ते कितें खबर नाशिल्ले असले भुरग्यांक आमी कोचिंग दिली. आणि त्या भुरगे तातूंतले म्हाका दिसता आम्ही 10-15 जे भुरगे काढिल्ले तातूंतले 75% म्हणजे जवळ 7-8 भुरगे आज गोंयान नामना कमयता आणि ते गोंया आपापल्या कॅटेगरीन म्हणजे अंडर 13-15 गोंयाक रिप्रेझेंट करतात. सो हो उद्देश आशिल्लो. जसे तुम्ही सांगले एक खंयचोय जो खेळगडू तयार करतले खेळगडी तयार करतले बॅडमिंटन जावं क्रिकेट जावं खंयची ताका तीन गोष्टी जाय पडटा. एक म्हणल्यार तोड्डा असा एक नावेली असा डिस्टन्स कितें 5 किलोमिटर व्हडले स्टेटींनी हे जायना. सो रिसोर्सीस म्हणटा पळय इन्फ्रास्ट्रक्चर बेजीक इन्फ्रास्ट्रक्चर आसा भुरग्यांची कापस्ताद आसा. आतां तुमी कितें म्हणलें कोचिंग येस वी हॅव कोचीस पूण आमच्या क्लबाचो उद्देश ताज्या फुडें आसा. बेजीक कोचिंग घेवन जेन्ना गरज पडटली तशेंच आमचे विचार आसा भायल्यान कोचिंग हाडून कोचीस हाडून आमच्या भुरग्यांक आमी ट्रेनींग दिवपाचो. तो क्लबाचो बेजीक उद्देश कितें आसा टॅलंट सोदून त्या भुरग्याक आनी आमी अशें न्ही वेळ जो बरो भुरगो पडलो ताका आमी स्पॉन्सरशीप करपाक रेडी आसा
आम्ही ते सुद्धा एक सेशन्स केली ताजे पहिली बिफोर ही स्टार्ट एव्हरीथिंग. तो सांगपाचं म्हणजे इतकंच उद्देश असा हो जो क्लब फॉर्म केलो ट्रेनिंग देऊन हे भुरगे आज बरे स्टेट लेवलाचे पावले. अजूनही जी भुरगीं आसा कोण अंडर 13 खेळटा अंडर 15 खेळटा आणि मुखारही आमचे असेच उद्देश असतले. आम्ही आता जी टुर्नामेंट केल्या तातूंत एक एंट्री फी असता. आम्ही आमच्या जेव्हा सगळे स्कुलांनी वचून त्या हांकां सांगल्या पीई टीचर्सां जर त्या भुरग्याच्या जर पे करपाक जायना वी आर रेडी टू वेव ऑफ द चार्जेस. हे म्हाका दिसता खंयच्याच अजून पर्यंत कोणेच सांगू ना आमचो क्लब पयलो आसतलो सांगपाक. सो वी आर नॉट हियर जस्ट टू म्हणल्यार एक व्हडलो हे करपाचो टुर्नामेंट करपाचो मागीर ते बंद जातले तशें न्ही. आमचे उद्देश कितें आसा जे टॅलंट सोडला कोणाक उमेद आसा लेट से ही इज नॉट टॅलंटेड ऑल्सो उमेद आसा ताका यू कम वी वील ट्राय टू वेव ऑफ. आनी म्हणून आमी विलेजींनी आमी कुंकळे गेल्या कुंकळे इन्फंट जिजस म्हणून स्कूल आसा थंय सुद्दां वचून तांकां सांगलां आमी ह्या भुरग्यांक पूण आमकां एक तुमचे कडल्यानय मदत जाय. आमी एक आमीच करपाक शकना कित्याक आमचो रीच लिमिटेड आसता. आतां तुमच्या माध्यमांतल्यान तुमी यू कॅन पॅनेट्रेट. तुमी जर आज जर हें घालून जर स्कुलाक सांगलें बाबा अशें जे टुर्नामेंट जावपाचो आसा वी आर विलींग टू यू नो टेक दीस चिल्ड्रन हू कॅनॉट इवन एफोर्ड टू पे द फीस वी विल क्लब वील टेक द बर्डन ऑफ दॅट. सो हो आमचो बेजीक उद्देश. फॉर्मेट ऑफ द टुर्नामेंट मात सांगपाक शकता पण ते ब्रीफ बारीकशे. सो हो टुर्नामेंट जातलो हो टुर्नामेंट जातलो अंडर 11 ऑल गोवा. सो हो जो टुर्नामेंट आसा हो ऑल गोवा मेजर रँकिंग बॅडमिंटन टुर्नामेंट आसा. कॅटेगरीज आसात एज कॅटेगरीज आसात अंडर 11 अंडर 13 अंडर 15 आणि अंडर 17. ह्या चार कॅटेगरी भितर अंडर 11 अंडर 13 आसात हे नॉन रँकिंग कॅटेगरी आसात. हू वी आर आमी आमचो उद्देश आसा अंडर 11 आणि अंडर 13 करपाक की मॅक्सिमम पार्टिसिपेशन जावचे फ्रॉम अशें म्हणल्या तशें ऑल स्कूल्स. अँड अंडर 15 आणि 17 जो आसा टुर्नामेंट तो रँकिंग टुर्नामेंट आसा वेर हे जे प्लेयर्स खेळटले आणि क्वार्टर सेमीज आणि फायनली पावतले दे वील अक्युमिलेट. ताजे पहिली टुर्नामेंटाचे बद्दल आणि इल्ली माहिती हे अंडर 11 13 15 17 असता पण तातून कॅटेगरी असता. तातून सिंगल्स असता तातून डबल्स असता आणि जी हायर कॅटेगरी टुर्नामेंट ऑर्गनाइज बाय सालसेत बॅडमिंटन क्लब ह्या टुर्नामेंटात चार कॅटेगरीज असतात अंडर 11 13 15 आणि 17. हातूंतली अंडर 11 आणि 13 जी असा ती नॉन रँकिंग कॅटेगरी असा आणि 15 आणि 17 जी असा ती रँकिंग कॅटेगरी असा. ह्या चार कॅटेगरी भितर सिंगल्स खेळटले डबल्स खेळटले भुरगे आणि 15 आणि 17 भितर मिक्स डबल्सूय खेळटले भुरगे. ओके वी हॅव केप्ट द लास्ट डे ऑफ रजिस्ट्रेशन एज 14 ऑगस्ट बाय 10 AM इन द मॉर्निंग. आणि 14 ऑगस्टाक रातचो आमचो ड्रॉ भायर सरतलो वेर 15 ऑगस्ट बिंग हॉलिडे एक दीस ब्रेक मेळटलो आणि 16 ऑगस्टाक आमचो टुर्नामेंट स्टार्ट जातलो सकाळ फुडें 9 वरांचेर. 16 ऑगस्टाक आमचे इनिशियल राऊंड स्टार्ट जातले अँड 17 ऑगस्टान आमची क्वार्टर फायनल म्हणजे काबार जातली आणि 18 ऑगस्ट दॅट इज संडे वी वील बी हॅव्हिंग सेमी फायनल्स इन द मॉर्निंग सेशन अँड फायनल्स इन द इव्हनिंग सेशन. फॉर दीस टुर्नामेंट आमचा प्राईज मनी जो असा तो टोटल 3.5 लाख सुमार रुपया दौरला आम्ही वेर वी हॅव फॉलोड द गोवा बॅडमिंटन असोसिएशन स्टँडर्ड अँड जो जो टुर्नामेंटचे प्राईज मनी असा विच इज वन ऑफ द हायस्ट दॅट हॅज बीन थ्रू इन द हिस्ट्री ऑफ बॅडमिंटन असोसिएशन ऑफ गोवा. खंय जातलो टुर्नामेंट? हो टुर्नामेंट जो आसा हो मनोहर पर्रेकर स्टेडियम नावेलीम ह्या जाग्यार जातलो. वी हॅव यूज द टॉप शटल रँकिंग पॉईंट्स. हा सो रँकिंग पॉईंट्स जे आसा ते दॅट वील बी अकॉर्डिंग टू द स्टँडर्ड ऑफ GBA वेर विनर वील गेट द हायस्ट पॉईंट्स रनर्स अप वील गेट 2 पॉईंट्स लेस अँड सेमीज जे आसा तांकां सगळ्यांत कमी पॉईंट मेळटले. आता बॅडमिंटनाचे गोवा बॅडमिंटन असोसिएशन रँकिंग आर रिवाइज रँकिंग पॉईंट्स आर रिवाइज सो आय कॅन नॉट एक्झॅक्टली टेल यू वॉट इज द रँकिंग सिस्टम. सो ऑल इंडिया टुर्नामेंट लेट लास्ट झाला गोव्यात तो म्हाका दिसता मे महिन्यात तो गोवा बॅडमिंटन असोसिएशनान ऑर्गनाइज केलो. सो राईट नाव दीस इयर 2020 सो इवन वी एज अ क्लब वी हॅव प्लॅन्स ऑफ ऑर्गनायझिंग ऑल इंडिया टुर्नामेंट बट आमकां ते तितलो रिसोर्सीस आमकां गॅदर करचे पडले. इट्स अ बिगर इव्हेंट वेर 2000+ पीपल एंट्रीज कम अँड पार्टिसिपेट सो वी हॅव टू इट इज इट नीड्स अ मिटिक्युलस प्लॅनिंग. सो आवर नेक्स्ट गोल इज
टू ऑर्गनाइज अ ऑल इंडिया रँकिंग टूर्नामेंट. रोल आहे का म्हणणे